चंद्रयान 3 चंद्रावर यशस्वी लँडिंग ही आपल्या भारतीयांसाठी एक ऐतिहासिक आणि मोठ्या आनंदाची गोष्ट आहे। तसेच गणपतीचं घरी आगमन झालं की आनंद द्विगुणित होत असतो। त्यामुळे वर्धेकरांनी आपल्या घरच्या गणपती बाप्पाला आकर्षक सजावटीमध्ये विराजमान करण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना राबवल्या आहेत। त्यातीलच एक म्हणजे अंजळ बहुउद्देशीय संस्थेचा गणपती बाप्पा हा चांद्रयान 3 देखाव्यामध्ये विराजमान झालाय। संस्थेच्या विद्यार्थ्यांनी हा आकर्षक देखावा तयार केला असून देखाव्यावर वर्धेकरांकडून कौतुकाचा वर्षाव सुरू आहे। काय आहे या देखाव्यामागचा उद्देश आणि मेहनत जाणून घेऊयात। संस्थेमध्ये गरजू भरपूर विद्यार्थी चिमुकले आपल्या उपक्रमाद्वारे सोबतच त्यांच्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्याचं काम करत असतात आणि उंजबौद्देशीय संस्था सोबतच मी अध्यक्ष या नात्याने आणि त्यांची शिक्षिका या नात्याने त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचा तर प्रयत्न करतेच, परंतु त्यांच्या जडणघडीमधून टाकाऊ वस्तूतून तुम्ही टिकाऊ वस्तू कशा तयार करू शकता हा पण आमचा एक मानस असतो। वर्ध्यातील अंजळ बहुउद्देशीय संस्था ही सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत तर आहेच, सोबतच संस्थेमध्ये दरवर्षी गणपतीची मूर्ती ही नवी आणली जात नाही तर मार्बलच्याच मूर्तीची दरवर्षी पूजा होते आणि वर्षभर या गणपतीची संस्थेमध्ये पूजा केली जाते आणि सजावटीच्या माध्यमातून तर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा हा उद्देश असतो। गेल्या 9 या संस्थेमध्ये गणपतीची स्थापना केली जात असून मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होतो। यामध्ये संस्थेचे सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतात आणि दरवर्षी वेगवेगळे आकर्षक देखावे तयार करतात। की गारीचे गणपती आम्ही 9 नित्यनियमाने आम्ही त्याची पूजा करत आहोत। भारताने चंद्रयान 3 म्हणजेच दक्षिण ध्रुवावर आपल्या भारताचा झेंडा रोवलेला आहे आणि हे अतिशय भारतीयांसाठी गौरवाची बाब आहे आणि आमच्यासाठी सुद्धा आहे। म्हणूनच आमच्या विद्यार्थ्यांना मी सूचित केलं होतं की आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा सांगितलं होतं की ताई आपण यावर्षी चंद्रयान 3 थीम ठेवली पाहिजे। तो ठेवण्याचा उद्देश एवढाच की विद्यार्थी यामधून जनजागृत झाले पाहिजे, विद्यार्थ्यांनी सुद्धा समाजासाठी आणि भारतासाठी एक अमूग्रह बदल केला पाहिजे। हा आकर्षक देखावा तयार करण्यासाठी कोणत्या वस्तू वापरल्या आहेत आणि खर्च किती आला तेही एकदा ऐका। यासाठी खर्च जास्तीत जास्त आम्हाला लागला असेल फेविकॉल, गोंद आणि जे काही ब्ल्यू गन्स आहे, छोटं थर्माकॉल्स आहे, या सगळ्या गोष्टीला खर्च लागलेला आहे। परंतु बाकी सगळ्या वस्तू आम्हाला घरातूनच उपलब्ध झालेला आहे। मोठं ताट आहे, त्या ताटाला आम्ही दक्षिण ध्रुव बनवण्याचं काम केलेलं आहे। थर्माकॉल आहे, त्या थर्माकॉलपासून आम्ही यान तयार केलेलं आहे। तुम्हाला रॉकेट दिसत आहे, ते रॉकेट सुद्धा आम्ही एका पेनच्या माध्यमातून साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशी होती आमची कलाकृती आणि या माध्यमातूनच आम्ही जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो। भारताने चंद्रावर जाऊन देशाचं नाव उज्ज्वल केलंय, तसेच आपणही चांगली कामगिरी करून यशाची शिखरे गाठू शकतो असा संदेश या संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना देण्यात आला आणि सर्वांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय। अमिता शिंदे, न्यूज 18 लोकल, वर्धा।